विद्यार्थी मित्रांनो, सप्रिय नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण यावरील महत्त्वपूर्ण 30 प्रश्न बघणार आहोत. लक्षात घ्या, जेवढ्या स्पर्धा परीक्षा आहेत ज्यामध्ये मराठी व्याकरण येतं त्या सर्वांसाठी ही सिरीज उपयुक्त असणार आहेत. आपण चॅनलमधील प्लेलिस्टमध्ये जाऊन मराठी व्याकरणाची प्लेलिस्ट पूर्ण बघू शकता सुरुवातीपासून शेवटपर्यंत. लक्षात घ्या, या सिरीजमधील ही सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक 23 आहे. लक्षात घ्या, परीक्षेत वारंवार विचारलेले प्रश्न आज आपण डिस्कस करणार आहोत. मेनली ही सिरीज कोणासाठी डिझाईन केली, विद्यार्थ्यांना भूकरमापकची एक्झाम होणार आहे, त्यानंतर म्हाडा महाराष्ट्र गट सेवा संयुक्त परीक्षा, त्यानंतर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षा, त्यानंतर तलाठी परीक्षा, पोलीस भरती, आरोग्य भरती व इतर सर्व परीक्षा, एम पी सीच्या जेवढ्याही परीक्षा असतील ज्यामध्ये मराठी व्याकरण येतं त्यातील आपण महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो डिस्कस करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. विद्यार्थ्यांनो, एकूण आपण 30 प्रश्न बघणार आहेत. आपण चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम काय करायचं विद्यार्थ्यांनो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. विद्यार्थ्यांनो, मी काय करणार आहे, तुम्हाला ॲन्सर सांगणार नाही. तुम्हाला काय करेल की 5 सेकंदाचा वेळ देईल. किती वेळ देईल विद्यार्थ्यांनो? 5 सेकंदाचा वेळ दिला जाईल. तुम्ही अंदाज व्यक्त करायचा आहे आणि त्यानंतर मी जे तुम्हाला ॲन्सर सांगणार आहे ते कृपया बघून घ्यायचं. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, दररोज सकाळी 8 आणि सायंकाळी 7 वाजता आपण व्हिडिओ आणत असतो. त्यामुळे काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे डेली बेसिसवर तुम्ही फ्रीमध्ये अभ्यास करू शकता. विद्यार्थ्यांनो, पहिला प्रश्न आहे, नानांचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे, वाक्याचा प्रकार ओळखा. नानांचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे, वाक्याचा प्रकार ओळखा. विद्यार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य की उद्गारार्थी वाक्य. विद्यार्थ्यांनो 5 सेकंद वेळ आहे. विद्यार्थी, आज्ञार्थी, विधानार्थी की उद्गारार्थी. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, विधानार्थी वाक्य. पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 2 बघतोय. मराठी लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती? मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती? 5, 2, 3 की 4? मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती विद्यार्थ्यांनो? 5, 2, 3 की 4? लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 3. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3 घेतोय. खालीलपैकी कोणत्या वाक्यात न्यूनत्वबोधक उभयन्वयी अवयव आहे? खालीलपैकी कोणत्या वाक्यात न्यूनत्वबोधक उभयन्वयी अवयव आहे? ऑप्शन ए आहे, तुला ज्ञान हवे की धनावे, प्रयत्न केला तर फायदाच होईल, मरावे परी किती रुपये उरावे, 1 रुपया म्हणजे 100 रुपये. विद्यार्थ्यांनो आपल्याकडे 5 सेकंदाचा वेळ आहे, आपण याचा अंदाज व्यक्त करू शकता. खालीलपैकी कोणत्या वाक्यात न्यूनत्वबोधक उभयन्वयी अवयव आहेत? विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, मरावे परी किती रुपये उरावे, हे न्यूनत्वबोधक उभयन्वयी अवयव आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन घेतोय, क्वेश्चन क्रमांक 4, खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द असलेला पर्याय शोधा. खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी असलेला पर्याय शोधा. ऑप्शन ए आहे, दिशा, भाषा, वेळ आणि सभा. खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी असलेला पर्याय विद्यार्थी मित्रांनो आपण निवडायचा आहे. लक्षात घ्या, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, वेळ. वेळ हा एकवचनी शब्द आहे. त्यानंतर पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 5 बघतोयत. शुद्ध शब्द ओळखायचा विद्यार्थ्यांनो, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन ए, आशीर्वाद, 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 आशीर्वाद. विद्यार्थ्यांनो गेस करा यापैकी कोणता ॲन्सर बरोबर असणार आहे. शुद्ध शब्द विद्यार्थ्यांनो ओळखायचा आहे. चारही आशीर्वाद आहेत. लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी, आशीर्वाद हा याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 6, डायजेश हा सिद्ध धातू नाही. डायजेश हा सिद्ध धातू नाही. ऑप्शन ए आहे, करणे, बी आहे, बोलणे, सी आहे, हाताळणे की डी, चालणे. डायजेश हा सिद्ध धातू नाही, करणे, बोलणे, हाताळणे की चालणे. विद्यार्थ्यांनो 5 सेकंदाचा वेळ आहे आपल्याकडे, आपण गेस करायचे. लक्षात घ्या, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, हाताळणे हा सिद्ध धातू नाही. पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 7, पुढीलपैकी शब्दांच्या संधीचा चुकीचा पर्याय कोणता? पुढीलपैकी शब्दांच्या संधीचा चुकीचा पर्याय कोणता? लक्षात घ्या, पुनर्जन्म, दुशासन, दुपरिणाम, अंतकरण. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, याचं योग्य आन्सर आपण गेस करायचं आहे. आपल्याकडे 5 सेकंदाचा वेळ आहे विद्यार्थ्यांनो, कोणतं यापैकी चुकीचं आन्सर आहे. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, याचं चुकीचं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, दु प्लस परिणाम इक्वल टू दुपरिणाम. हे काय विद्यार्थ्यांनो? चुकीचं आन्सर. पुढे लगेच जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 8, एकापेक्षा अधिक केवळ वाक्य उभयन्वयी अवयवांनी जोडली जाऊन त्यांचे एकत्रित बनलेले वाक्य म्हणजे काय? एकापेक्षा अधिक केवळ वाक्य उभयन्वयी अवयवांनी जोडली जाऊन त्यांचे एकत्रित बनलेले वाक्य म्हणजे काय? मिश्रवाक्य, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य की यापैकी नाही? विद्यार्थ्यांनो एकापेक्षा अधिक केवळ वाक्य उभयन्वयी अवयवांनी जोडली जाऊन त्यांचे एकत्रित बनलेले वाक्य म्हणजे काय? मिश्रवाक्य, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य की यापैकी नाही? लक्षात घ्या, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, संयुक्त वाक्य. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, सच्छिन याचं जर तुम्ही याला जर स्प्लिट केलं तर कोणतं ऑप्शन करेक्ट असणार आहे विद्यार्थ्यांनो? स्प्लिट, सचिलला स्प्लिट करा. ऑप्शन क्रमांक ए, सशील, सतशील, सतशील की सचछील.
तुमच्याकडे विद्यार्थ्यांनो 5 सेकंदाचा आता वेळ आहे, अंदाज व्यक्त करायचा आहे विद्यार्थ्यांनो. सच्छल या शब्दाला जर स्प्लिट केलं तर योग्य आन्सर काय, लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, येथे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, सत प्लस शील. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, मला परीक्षेची भीती वाटते अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा. मला परीक्षेची भीती वाटते अधोरेखित शब्दाची विद्यार्थ्यांनो विभक्ती ओळखायची आहे, पंचमी, चतुर्थी, षष्ठी की सप्तमी. सांगा विद्यार्थ्यांनो, मला परीक्षेची भीती वाटते अधोरेखित शब्दाची विभक्ती विद्यार्थ्यांनो सांगायची आहे. लक्षात घ्या, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, षष्ठी. तुम्ही जर पाठीमागचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळून येईल, जेव्हा शब्दाला चाचीचे प्रत्यय लागतो विद्यार्थ्यांनो तेव्हा षष्ठी प्रत्यय होत असतो. चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बरोबर. आमचं हे यूट्यूब चॅनल आहे ज्ञानवंदन एज्युकेटर, याला काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, लगेच सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. विद्यार्थ्यांनो कसं असतं, 30 सेकंदाचं तुम्हाला वाटतं की 30 सेकंदाचा जो सॉरी 30 प्रश्नांचा व्हिडिओ 15 मिनटात किंवा 10 मिनटात संपतो, परंतु विद्यार्थ्यांनो कमीत कमी याला खूप मेहनत घ्यावी लागते, जवळजवळ 3 ते 4 तास मेहनत घ्यावी लागते, कारण की हे सर्व टाईप करणं त्यानंतर तुमच्याकडे प्रेझेंट करणं, बरोबर. आपण दिवसाला असे 2 व्हिडिओ आणत असतो विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर लाईक केलं, कमेंट केलं, बरोबर, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर केलं तर विद्यार्थ्यांना आम्हालाही प्रेरणा मिळते, बरोबर. कोणाला प्रेरणा नको असते, प्रत्येक कामात मोटिवेशन पाहिजे असतं. तर आमचं मोटिवेशन म्हणजे तुम्ही जनताच आमचं मोटिवेशन आहे, तुम्ही विद्यार्थीच आमचं मोटिवेशन विद्यार्थ्यांनो. याच्यातून पैसा कमवणं कोणत्याही प्रकारचा उद्देश नाही, परंतु मोटिवेशन असलं पाहिजे, दररोज व्हिडिओ टाकण्यासाठी काहीतरी मोटिवेशन असलं पाहिजे. तुम्ही कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, जसे जसे सबस्क्रायबर वाढत आहे तसं आम्हालाही मोटिवेशन भेटतं नवीन नवीन कंटेंट आणण्यासाठी. त्यामुळे विद्यार्थ्यांनो कमेंट करत चला, लाईक चाला, लाईक करत जा व्हिडिओ बघून झाल्यानंतर, आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर. विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न घेतोय, क्वेश्चन क्रमांक 11, हळूहळू घडून येणारा बदल या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. हळूहळू घडून येणारा बदल या शब्दसमूहासाठी विद्यार्थ्यांनो योग्य शब्द निवडायचा आहे, क्रांती, अपक्रांती, उत्क्रांती की क्रांतिकारक. हळूहळू घडून येणारा बदल या शब्दसमूहासाठी विद्यार्थ्यांनो योग्य शब्द निवडायचा आहे. तुमच्याकडे 5 सेकंदाचा वेळ आहे विद्यार्थ्यांनो, गेस करा. लक्षात घ्या, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, उत्क्रांती. आपणास माहीत आहे हळूहळू घडून येणारा बदल म्हणजे काय, उत्क्रांती, बरोबर. डार्विन्सची थेरी आहे, माहीत आहे ना आपणास, उत्क्रांती ही डार्विन्सची थेरी आहे. पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 12 बघतोय, खालील वाक्याचा काळ ओळखा. खालील वाक्याचा काळ ओळखायचा विद्यार्थ्यांनो, सोमवारी काय तो निर्णय कळेल, सोमवारी काय तो निर्णय कळेल. विद्यार्थ्यांनो याचं काळ ओळखायचं आहेत, ऑप्शन ए आहे रीती वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ की वर्तमान काळ. खालील वाक्याचा काळ ओळखायचा आहे, सोमवारी काय तो निर्णय कळेल. 5 सेकंदाचा वेळ आहे विद्यार्थ्यांनो, याचं योग्य आन्सर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक सी, भविष्यकाळ, हे याचं योग्य आन्सर आहे. क्वेश्चन क्रमांक 13, सचिन व अनिल यांचे स्वभाव पाहता त्यांची दाट मैत्री होणे शक्य आहे. या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्य प्रचार ओळखायचा विद्यार्थ्यांनो, सचिन व अनिल यांचे स्वभाव पाहता त्यांची दाट मैत्री होणे शक्य आहे. या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्य प्रचार कोणता, ए एकजूट होणे, बी जुळून येणे, सी मेतकट जमणे की डी मोड बांधणे. विद्यार्थ्यांनो आपल्याकडे 5 सेकंदाचा वेळ आहे, लगेचच याचं आन्सर गेस करा तुम्ही. सचिन व अनिल यांचे स्वभाव पाहता त्यांची दाट मैत्री होणे शक्य आहे. या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्यप्रचार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, मेतकट जमणे, बरोबर, म्हणजे दाट मैत्री होणे शक्य होणे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, वर्णमालेतील स्वतंत्र वर्ण कोणता. वर्णमालेतील स्वतंत्र वर्ण कोणता, ह ह अ ळ किज्ञ. वर्णमालेतील स्वतंत्र वर्ण कोणता आहे विद्यार्थ्यांनो, ह अ ळ ञ. 5 सेकंदाचा वेळ आपल्याकडे, आपण अंदाज व्यक्त करायचा आहे विद्यार्थ्यांनो, खालीलपैकी कोणता वर्णमालेतील स्वतंत्र वर्ण आहे. लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी हे याचं योग्य आन्सर आहे, वर्णमालेतील स्वतंत्र वर्ण आहे अळ. क्वेश्चन क्रमांक 15, पारंपरिक मराठी वर्णमालेतून एकूण किती वर्ण आहेत. पारंपरिक मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत विद्यार्थ्यांनो, ऑप्शन ए आहे 28, 34, 48 की 67. 5 सेकंदाचा वेळ विद्यार्थ्यांनो, पारंपरिक मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत. लक्षात घ्या, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 48. मराठी पारंपरिक वर्णमालेत एकूण 48 वर्ण आहेत. त्यानंतर पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 16, पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनामे नसलेले वाक्य कोणते. तो आपणहून माझ्याकडे आला, तू स्वतः मोठा हकशील का, मी स्वतः त्याला पाहिले, कोणी कोणास पाहू नये. विद्यार्थ्यांनो आत्मवाचक सर्वनाम नसलेले वाक्य कोणते आहेत. तुमच्याकडे 5 सेकंद आहेत विद्यार्थ्यांनो, आपण लगेच गेस करायचं आहे पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम नसलेले वाक्य कोणते आहेत. लक्षात घ्या, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, कोणी कोणास पाहू नये. कोणी कोणास पाहू नये हे काय विद्यार्थ्यांनो, आत्मवाचक सर्वनाम आहे. त्यानंतर पुढे जातोय, क्वेश्चन क्रमांक 17, खालील पर्याय उत्तरांमधील विधानपूरक शब्द नसलेले वाक्य कोणते. खालील पर्याय उत्तरांतील विधानपूरक शब्द नसलेले वाक्य कोणते आहेत. श्रीमंत रागवलेले दिसतात, माधव चांगला आहे, पेरू पिकलेलं निघाला, राजांच्या घराचे दार उघडले. खालील पर्याय उत्तरांतील विधानपूरक
शब्द नसलेले वाक्य कोणते आहेत? श्रीमंत रागवलेले दिसतात, माधव चांगला आहे, पेरू पिकलेला निघाला, की ऑप्शन डी राजांच्या घरचे दार उघडले. लक्षात घ्या, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, राजांच्या घराचे दार उघडले, हेच योग्य आन्सर आहे. पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 18. पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. अवघड झाले आता सगळे. पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. अवघड झाले आता सगळे. ऑप्शन ए आहे सगळे, आता, अवघड, की झाले. क्रियापद ओळखायचं विद्यार्थ्यांनो. पुढील वाक्यातील क्रियापद, 10 सेकंदाचा वेळ आपल्याकडे आहे. अवघड झाले आता सगळे या वाक्यातील क्रियापद कोणते? सगळे, आता, अवघड, की झाले. लक्षात घ्या, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, झाले हे क्रियापद आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19. पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो समास कोणता? पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर समास कोणता? कर्मधारय, नवीन कर्मणी, बहुव्रीही, की द्विगू. पहिले वाक्य संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर समास कोणता? 5 सेकंदाचा वेळ विद्यार्थ्यांनो आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. लक्षात घ्या, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, द्विगू. पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर याचा समास कोणता असू विद्यार्थ्यांनो? द्विगू. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20. संयुक्त वाक्य ओळखा. संयुक्त वाक्य विद्यार्थ्यांना ओळखायचं आहे. रणीला जेव्हा बरे वाटेल तेव्हा ती काम करेल. रजनी जेव्हा माहेरी गेली तेव्हा भाऊंनी तो शब्द पुन्हा उच्चारले. रजनी जेव्हा दिसेल तेव्हा भाऊंचे मन मोकळे झाले. रजनी हुशार आणि कर्तबगार आहे. 5 सेकंदाचा वेळ विद्यार्थ्यांनो आपण काय करायचं आहे? लगेचच याचं अंदाज व्यक्त करायचा आहे की संयुक्त वाक्य खालीलपैकी कोणते आहेत. लक्षात घ्या, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांकडे, रजनी हुशार आणि कर्तबगार आहे. बरोबर, रजनी हुशार आणि कर्तबगार आहे. इथं काय केलं विद्यार्थ्यांनो? आणि शब्द वापरलेला आहे. दोन वाक्य, रजनी हुशार आहे आणि कर्तबगार आहे, दोन वाक्य आणि शब्दांनी कनेक्ट केले, म्हणून विद्यार्थ्यांनो इथे काय होतं आहे? संयुक्त वाक्य होतं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21. दिलेल्या वाक्यातील कर्ता कोणता? त्या कन्याला बिंदिया शोभते. दिलेल्या वाक्यातील कर्ता शोधायचा विद्यार्थ्यांनो. त्या कन्याला बिंदिया शोभते. ऑप्शन ए आहे त्या शोभते. त्यानंतर कन्येला की बिंदिया, चार शब्द विद्यार्थ्यांनो. 5 सेकंदाचा वेळ आहे, आपण लगेचच अंदाज व्यक्त करायचा आहे. विद्यार्थ्यांनो योग्य आन्सर आहे वाक्यातील कर्ता आहे विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक डी, बिंदिया, हे याचं विद्यार्थ्यांनो योग्य आन्सर आहे. पुढील प्रश्न बघतो विद्यार्थ्यांनो. क्वेश्चन क्रमांक 22. ख झ या वर्णांना काय म्हणतात? ख सुल्पिरम झ या वर्णांना काय म्हणतात? ऑप्शन ए उष्म व्यंजन, स्वतंत्र व्यंजन, अर्ध स्वर, की महाप्राण. या वर्णांना विद्यार्थ्यांनो काय म्हणतात? आपल्याकडे 5 सेकंदाचा वेळ आहे, लगेचच अंदाज व्यक्त करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर काय करायचं? सबस्क्राईब करून घ्या, कारण की डेली आपण सकाळी 8 आणि सायंकाळी 7 वाजता व्हिडिओ आणत असतो. लक्षात घ्या, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, महाप्राण. ख झ या वर्णांना महाप्राण म्हणत असतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23. हे कोण बोलले बोला? राजहंस माझा निजला, या वाक्याचा रस ओळखा. ऑप्शन ए आहे रौद्र, वीर, अद्भुत, की करुण. हे कोण बोलले बोला? राजहंस माझा निजला या वाक्याचा रस ओळखा. 5 सेकंदाचा वेळ विद्यार्थ्यांनो, लगेचच अंदाज व्यक्त करायचा आहे. लक्षात घ्या, याचं योग्य आन्सर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक डी, करुण. हे कोण बोलले बोला? राजहंस माझा निजला या वाक्याचा रस आहे विद्यार्थ्यांनो करुण रस. पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 24. अलका आणि सुनील विजूच्या घरी गेले या वाक्याचा प्रकार ओळखा. अलका आणि सुनील विजूच्या घरी गेले या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य, संकेतार्थी वाक्य, मिश्र वाक्य, की केवळ वाक्य. विद्यार्थ्यांनो आपल्याकडे 5 सेकंदाचा वेळ आहे, लगेचच अंदाज व्यक्त करा. अलका आणि सुनील विजूच्या घरी गेले या वाक्याचा प्रकार ओळखा. लक्षात घ्या, या वाक्याचा प्रकार आहे ऑप्शन क्रमांक डी, केवळ वाक्य. हे विद्यार्थ्यांनो केवळ वाक्य आहे. पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 25. खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. खालील वाक्यातील विद्यार्थ्यांनो क्रियाविशेषण ओळखायचं आहे. ती मुलगी चांगली गाते. ती मुलगी चांगली गाते. ती मुलगी गाते की चांगली. विद्यार्थ्यांनो खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखायचं आहे. ती मुलगी चांगली गाते. ती मुलगी गाते की चांगली. 5 सेकंदाचा वेळ आहे, अंदाज व्यक्त करा. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, चांगली. ती मुलगी चांगली गाते यामधील चांगली हे क्रियाविशेषण आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 26. खालीलपैकी कोणते विरामचिन्ह अपसरण चिन्ह आहे? खालीलपैकी कोणते चिन्ह अपसरण चिन्ह आहेत? विद्यार्थ्यांनो आपण पाठीमागील व्हिडिओ जर बघितला असेल आपला, बरोबर, ज्यामध्ये विरामचिन्ह आणि अवयव आपण डिस्कस केला आहे, तो व्हिडिओ जर मन लावून बघितला असेल विद्यार्थ्यांनो तर तुम्हाला याचा आन्सर येणार आहे ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, की डी. 5 सेकंदाचा वेळ आहे विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे अपसरण चिन्ह कोणते. लक्षात घ्या, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, हे अपसरण चिन्ह आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 27. खालीलपैकी तद्भू शब्द ओळखा. खालीलपैकी तद्भू शब्द ओळखायचा विद्यार्थ्यांनो. जल, भगवान, पृथ्वी, की दूध. खालीलपैकी विद्यार्थ्यांनो कोणता शब्द हा तद्भू शब्द आहे? 5 सेकंदाचा वेळ आहे, लगेचच अंदाज व्यक्त करा. खालीलपैकी तद्भू शब्द कोणता? विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, दूध हा तद्भू शब्द आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 28.
खाली दिलेल्या शब्दांप्रमाणे योग्य पर्याय उत्तर शोधा. क्रियापद वाक्य विद्यार्थ्यांना ओळखत आहे. खाली दिलेल्या शब्दांप्रमाणे योग्य पर्याय उत्तर शोधा. क्रियापद वाक्य. आशुतोषच्या डोळ्यात पाणी आले. आशुतोषचे डोळे पाणीदगत आहेत. आशुतोषचे डोळे पाणीदार आहेत की आशुतोषचे डोळे पाणावले. विद्यार्थ्यांनो योग्य आंसर सांगायचे. खाली दिलेल्या शब्दाप्रमाणे योग्य पर्याय उत्तर सांगायचे क्रियापद वाक्याचा. 5 सेकंदाचा वेळ. विद्यार्थ्यांनो सांगा यापैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे. लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी आशुतोषचे डोळे पाणावले हे विद्यार्थ्यांनो क्रियापद वाक्य आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 29. तुझे वागणे अलीकडे चांगले नाही या वाक्याचा प्रकार कोणता आहे. तुझे वागणे अलीकडे चांगले नाही या वाक्याचा प्रकार कोणता. प्रश्नार्थ वाक्य, होकारार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य की नकारार्थी वाक्य. विद्यार्थ्यांनो 5 सेकंदाचा वेळ आहे. तुझे वागणे अलीकडे चांगले नाही या वाक्याचा प्रकार कोणता आहे. प्रश्नार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य की उद्गारार्थी वाक्य की नकारार्थी वाक्य. लक्षात घ्या इथे नाही शब्द यूज केला आहे बरोबर. सेंटेन्स हे निगेटिव्ह आहे त्यामुळे याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी नकारार्थी वाक्य. आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न बघूया विद्यार्थ्यांनो. अकलेचा खंदक म्हणजे काय. अकलेचा खंदक म्हणजे काय. अकलेने खंदक खणणे, अतिशय हुशार मनुष्य, शहाण्याने खोदलेले खंदक की अतिशय मूर्ख मनुष्य. आपल्याकडे 5 सेकंदाचा वेळ विद्यार्थ्यांनो. लगेचच काय करायचं आहे, गेस करायचं आहेत. अकलेचा खंदक म्हणजे काय. अकलेने खंदक खणणे, अतिशय हुशार मनुष्य, शहाण्याने खोदलेले खंदक की अतिशय मूर्ख मनुष्य. लक्षात घ्या याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अकलेचा खंदक म्हणजे अतिशय मूर्ख मनुष्य. विद्यार्थ्यांनो आत्ता तुमच्यासाठी प्रश्न. मागील प्रश्नपत्रिकेतील हा प्रश्न आहे सामान्य ज्ञानमधील. जळगाव शहराला कोणत्या नदीचे पाणी पुरवले जाते. गिरणा, गोदावरी, कृष्णा, तापी. मागील प्रश्नपत्रिकेतील हा प्रश्न आहे. जास्त मार्क्स मिळवण्यासाठी सर्व व्हिडिओ विद्यार्थ्यांनो मन लावून बघायचे आहेत, सिरीजमध्ये बघायचे. दररोज सकाळी 8 आणि सायंकाळी 7 वाजता आपण व्हिडिओ अपलोड करत असतो. त्यानंतर लक्षात घ्या जे आपलं ज्ञानवंदने एज्युकेटर चॅनल आहे विद्यार्थ्यांनो त्याला काय करायचं आहे. लगेच व्हिडिओ बघून झाल्यानंतर लाईकवर क्लिक करून द्या. त्यानंतर खाली सबस्क्राईब बटन आहे सबस्क्राईब करून घ्या आणि जी बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करा. लक्षात घ्या तुमचं यश हे एकमेव आमचं ध्येय आहे त्यामुळे आम्ही आपल्यापर्यंत सर्व कंटेंट मोफत आणत असतो. यशाचं सूत्र आपणास माहितच आहे. रेग्युलर आपण जर व्ह्यूअर असाल तर ध्यास, प्रयत्न, समर्पण, जिद्द, चिकाटी आणि धैर्य विद्यार्थ्यांनो हे यशाचं गमक आहे. चिकाटी म्हणजे सातत्य. तुमच्या अभ्यासात सातत्य असू दे. ज्याप्रमाणे आपण दररोज सकाळी 8 आणि सायंकाळी 7 वाजता व्हिडिओ अपलोड करतो त्याचप्रमाणे आपणही डेली दोन्ही व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. जर तुम्हाला आमची मेहनत आवडत असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आमचे व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला यासाठी मी आपला ऋणी आहे विद्यार्थ्यांना. तसेच आपलं जे इंस्टाग्राम चॅनल आहे ज्ञानवर्धन एज्युकेटर यालाही तुम्ही फॉलो करू शकता. विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो आहे. पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. थँक्यू.